आणि सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूणच्या 47व्या कराड शहर शाखेचा उद्घाटन सोहळा माननीय श्रीनिवाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. सहकाराची जी ताकद आहे ती सार्वत्रिक व्हावी आणि आपल्या ह्या देशाच्या व्यवस्थेत सहकाराचं जे योगदान आहे अधिक ताकदवान व्हावं अशा असाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने मला जरा सविस्तरपणे बोलायचं आहे. आता तुम्ही हे करत असताना असं समजू नये की हे उगाचच काहीतरी पाल्ला लावलंय. मी आपल्याला एक निश्चितपणे सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार हे आमचं आदर्श स्थान आहे. मी आमच्या कधीतरी जिल्ह्यातल्या आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात गेलेल्या पुढाऱ्यांच्या समोर मी असं त्यांना बोलल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात त्या ते वेगळं सांगायला लागले आणि ते थोडंसं जुजबी आपल्या माहितीसाठी सांगतो. मी नेहमी आत्ता जसं म्हणाल तसं पश्चिम महाराष्ट्रातली सहकारी चळवळ ही संपूर्ण देशाला दिशादर्शक काम केलेलं आहे असं मी आजही म्हणतो, उद्याही म्हणणार आणि पुढेही बोलत राहणार. जेव्हा जेव्हा आम्ही घाट माथावरती येतो तेव्हा तेव्हा आम्हाला इथली जी जडणघडण आणि इथली जी व्यवस्था आहे त्याचं मला मनापासूनचं एक वेगळा अभिमान वाटतो. इथं जे सहकाराने केलं ते जर आमच्या कोकणातल्या लोकप्रतिनिधी त्या त्या वेळेस जर केलं असतं तर मला वाटतं साहेब राजाभाऊ खरंच मनापासून हात हलवायला लागले. तर तिथलं जे ॲटमॉस्फिअर आणि सगळी भौगोलिक परिस्थिती होती संपूर्ण कोकणाचं परिवर्तन झालं असतं. आर्थिक केवढी तरी बदल झाला असता पण कोकणात आम्हाला मिळालं ते वेगळं मिळालं. पण आम्ही जेव्हा असं म्हणतो की पश्चिम महाराष्ट्राचा आदर्श घेऊन काम करणार तेव्हा म्हणतात ते काय म्हणतात, इथं रुजलं वाढलं आणि पुढचा पण शब्द वापरतात. तो शब्द मी नाही वापरणार पण तसं काय झालेलं नव्हे. एका दुसरा कुठेतरी अपवादात्मक परिस्थितीत काहीतरी चुकीचं झालं म्हणून तिथं सहकारात काहीतरी बिघडलं असा म्हणणारा मी नाही. तर इथल्या प्रत्येक माणसाच्या अंगात रक्तात सहकार आहे, त्याच्या प्रत्येक कृतीत सहकार आहे आणि जे आमच्या कोकणात नेमकं नाही आहे. तिमय साहेब आज मिळाले व्यासपीठावर मला बरं झालं. तुम्ही फार जुने आमच्यातले जाणकार आहात साहेब. बघायची तुम्ही म्हणाल पटकन मी जिल्हा बँकेत अधिकारी असताना लिमये साहेब संचालक होते
त्यांचं माझ्यावर जीवापाड प्रेम होतं, त्यांना काय काय गोष्टी खटकायच्या ते पटकन बोलायचे तेव्हा ते माझ्याही लक्षात येतं, पण तरीसुद्धा काही ज्या कार्यपद्धती आणि सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम्समध्ये जावं अशा मनाचा मी आणि मताचा होतो। पुणेचे आमचे प्रशासनाचे प्रमुख होते, तेही माझ्याकडे बघायला लागले, त्या त्यावेळेस जेव्हा जेव्हा विषय आला तेव्हा तेव्हा पुढे जाऊन त्यांना संधी द्यावी अशा पद्धतीचे विचार काही मंडळींच्यात असायचे। मला ती संधी मिळाली नाही असं नाही, पण जी जशी हवी तशी मिळाली नाही। सांगण्याचा उद्देश असा आहे की तेव्हा जर ती संधी मिळाली असती तर कोकणातल्या सहकारी चळवळीत आणि थोडंसं काही गोष्टी करता आल्या असत्या। जे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून जो अधिकारवाणीने ज्या गोष्टी करायला पाहिजे आणि जे अधिकार पाहिजेत, मला वाटतं आजच्या जी बातमी लावली त्याच्यात त्या पद्धतीत थोडासा उल्लेख आला आहे, आणि त्याला मला थोडीशी संधी मिळायला पाहिजे होती। मला काहीतरी करायला हवं होतं कोकणात, ते जे जमलं नाही ते आम्ही 1992 असतानाच भीमेसाहेब 1993 ही संस्था आम्ही रजिस्टर केली। 1993 चिपळूण नागरी पतसंस्थेची नोंदणी केली तेव्हा आदर्श आमचा पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः कराड, मग कराडचा कृष्णा हॉस्पिटल असू देत, कृष्णा सहकारी कारखाना असू देत, हे बघितलं वाटायचं। चला आमच्याकडे काय आहे, एक कारखाना चालवा घेतला तर तीनदा आम्ही प्रयत्न केला यशस्वी झालो। खरंच म्हणजे ही जी मानसिकता आहे ती मानसिकता जी सर्वसामान्य माणसामधली जी आहे ती वेगळीच आहे। आता महाराष्ट्रात सलग 21 वर्ष डिव्हिडंड दिलेली एकही आर्थिक संस्था मिळणार नाही, कुठचीच बँक मिळणार नाही, चिपळूण नागरीने केलंय हे तुम्ही लिहून ठेवा आणि तपासा। साधारणपणे 12% आता लोक म्हणतात काय हे चाललंय काय हे लाव तुम्ही व्याज देत आहेत, पण आम्ही ह्याच्यातलं मागं एक तत्व आम्ही स्वीकारलंय, ठेवीदारही गरज आहे त्याला चांगला मोबदला दिला पाहिजे, त्याला चांगला मोबदला दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी सतत आपलं काम झालं पाहिजे। आम्ही साधारणपणे 11:40 जरी इथं बोर्डावर असला तरी ज्येष्ठ नागरिक आणि बल दिपय याला 12% देतो, म्हणजे 1,00,000 1,000 दर महिन्याला आम्ही व्याज देतो। तुमच्या गुंतवणुकीवर पेन्शनसारख्या स्कीम ठेवलेल्या आहेत, बऱ्याच स्कीम आहेत। आता पाटील साहेब मगाशी ती आमची धनलक्ष्मीची जी स्कीम आहे त्याचा जो बॉक्स आहे कॅश बॉक्स ते बघत होते, हे सुद्धा कसं माहिती आहे गमतीशीर आमचा एक संचयनीतला एक माणूस इकडं कोल्हापूरवरून चिकूळला आला, साहेब तुम्ही म्हणाले हा बॉक्स का नाही होत तुमच्या ठेवीत, मग मी असा विचार केला 2005 आम्ही ती धनलक्ष्मीची ठेव योजना सुरू केली, त्या ठेव योजनेच्या मागं सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत मी आवर्तन घेतो। त्याच्या मागं असं आहे की मुलांना बचतीचे संस्कार घडावेत याच्यासाठी ही धनलक्ष्मी ठेव योजना सुरू केली। आज या ठेवीचे 30,000 खातेदार आहेत, 30,000 खातेदार आहेत आणि 30,00,000 दर महिन्याला ते देतात। पुढचं छोटे छोटे बचतधारकांना बचतीची सवय लागावी म्हणून RDची खाते सुरू केलेले आहेत। RDची म्हणजे दर महिन्याला ठराविक रक्कम देऊन ठराविक कालावधीनंतर हे तुमचं समजा लग्न करायला हवेत, मुलाच्या शिक्षणाला, घराच्या कालावधीसाठी ज्या पद्धतीने कर्ज हवे असतील पैसे त्या पद्धतीची गुंतवणूक करायची। मी 520 रुपये दर महिन्या गुंतवले तर 120 महिन्यात 1,00,000 घेता या पद्धतीच्या योजना तिथं सगळ्या बोर्डावर। या योजनांचा हेतू स्वच्छ आहे की त्या माणसाच्या गरजेनुसार ते पैसे त्याला उपलब्ध आहेत आणि त्याच्या उत्पन्नातनं थोडेसे रोजच्या रोज म्हणजे काढले तर महिन्याला गुंतवता येतील या पद्धतीच्या योजना आहेत। या योजनेप्रमाणे साधारणपणे आमच्याकडे दर महिन्याला किती सांगी अरे काय रे गडबड असतो 3.5 कोटी दर महिन्याला जमा होतात RDचे आणि 30,000 लोक दर महिन्याला ते आमच्याकडे पैसे जमा करतात। दर महिन्याला 3.5 कोटी म्हणजे 4 कोटीवर जातील या महिन्यात, 4 कोटीच्या आसपास RDचं कलेक्शन आहे। या पद्धतीचं वेगवेगळ्या म्हणजे कितीतरी वैशिष्ट्य आहे ती सगळी वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला सांगायला नको ही सगळी संस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्या संस्थेच्या कामकाजात तुम्ही सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। साहेब 100% आपली शाखा या कराड शहरामध्ये 47 शाखेचं उद्घाटन झालं। मला असा प्रश्न पडला की माझा व्यवसाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा आहे, आमचा रेकनरचा दर का वाढतो आहे, तर बाकीच्या या कराड शहरामध्ये असं सांगायला एक ही बँकेचं नाव नाही की या कराड शहरात ती शाखा नाही आहे। खरं तर अतिशय पवित्र प्रीतीसंगमावरती हे कराड शहर वसलेलं आहे, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे। मी साहेब आपल्याकडून एवढीच अपेक्षा करतो की परतीच्या पावसानं ह्या शेतकऱ्याचा कंबाट मोडलेला आहे,
छोटे छोटे उद्योजक आहेत, जे युवा तरुण आहेत, त्यांना आपल्या शाखेकडून मदत व्हावी. 100% तुम्ही मगाशी सांगितलं की ह्या बाकी बाहेरच्या गावाचा तुम्हाला अनुभव आला की इथले लोक लबाड आहेत, पण मी कराड शहराच्या वतीने मी तुम्हाला एक शब्द देतो तालुक नाही नाही म्हणजे सांगितलं की इथं लोकांना कर्ज देताना थोडंसं जपून जरा द्या, म्हणजे इथले नाही, तुम्ही बाहेरचं सांगितलं, मी इथलं म्हणत नाही साहेब तुम्हाला, पण 100% इथले लोक प्रामाणिक आहेत, चांगले परंपरा असलेले लोक आहेत. आपल्याला त्याच्याकडून त्या लोकांना मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. किती बोलायचं हे जरी माहीत नसतं तर कुठं थांबायचं मला माहीत आहे, वेळ कुठली झालेली आहे हे जर पण मला भान आहे. मी शाखेला आपल्या शाखा राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी व्हावे आणि त्यातल्या नागरिकांना शहरातल्या नागरिकांना आपली मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जागेचे मालक सुभाष काका डुबल, हा माणूस मोटरसायकलने जग फिरतो, त्याला वेग माहिती आहे आणि थांबायचं कुठं हे माहिती आहे, माणसाची पारख आहे. त्यांची ही जागा असेल मला माहिती नव्हती. प्रशांत यादव माझ्याकडे आले, म्हणले एक डुबल आहे सुभाषराव, म्हणलं मी त्यांना सुभाषराव म्हणून बंडा काका म्हणतो. सर्वसामान्य माणसाला काका म्हणजे आपल्या वडिलांचा धाकटा भाऊ. सगळ्यात जर चांगली जागा असेल ज्याच्या खांद्यावर बसता येतं तो काका असतो. कुठल्या घरात तुम्ही जाऊ, बापाच्या नादाला कुणी लागत नाही का ते मुस्काळीत पडतो, पण काका लाड करतो, कुठेही घेऊन जातो, खाऊ देतो, आणि त्यांनी दोघांनी काही केलं असं घरात सांगू नको म्हणतो. दोघांच्या वयात अंतर फार कमी असतं, कारण धाकटा काका असतो ना. त्यामुळे बंडा काका, शिवराजी इंगोले, आमचे मित्र नंदकुमार पटाणे, विजयरावजी माटेगावकर, लक्ष्मीनारायण सरल्या, दीपकराव बेलवलकर, हे भ्रमणध्वनीवाले मोटरसायकल घेऊन पार लडाख बिडाख सगळं करून जातात, परदेशवर जातात. मोहनराव डुबल, ज्यांनी मलकापूरच्या शाखेचा आश्रय दिला. वैभवराव चव्हाण, जे माझे मित्र रत्नागिरीचे आहेत, जे आम्हाला नेहमी खाऊ पिऊ घालतात, त्यांचे नाव गणावशे विजयराव पाटील ॲडव्होकेट, बरेचसे माझे मित्रमंडळी, रवींद्र बेडक्याळ, अकबर शेख आणि मित्र. 47 आकड्यात गंमत आहे, आपण मुक्त झालो 47. मी कलेक्टर झालो 47. मी 47 आकड्यात स्वातंत्र्याच्या मर्यादा पाळून लोकशाहीचं राज्य निर्माण करणं आकडा आहे. तेव्हा कराडात 47 येणे फार चांगलं आहे, इथलं 42 फार वाईट होतं. तंगडे तोडणे, पथऱ्या मारणे, सावकारांना बुडवणे, दरोडेखोरांचे पाय तोडणे, असंच 42 होतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय नेतृत्वामध्ये आर्थिक सत्तांतर झाल्याशिवाय सामान्य माणसाला रोजगार मिळाल्याशिवाय शांतता येणार नाहीचा अंदाज आला, आणि म्हणून त्यांनी रोजगाराला प्राधान्य दिलं. कोयनेचं धरण बांधलं, कोयना धरणातून आज 2400 मेगावॅट वीज तयार होते. धोम बलकोटी बांधलं, कणेर बांधलं, धरणं धरणामुळे पाणी आलं, पाण्यामुळे फळं आलं, भाजीपाल्याला दूध आलं. आमचं वारणीचं दूध साखर फॅक्टरी 2200 कोटी आहे, पण दुधाचा धंदा 5500 कोटी आहे, आणि आपण जे कॅडबरी खाता त्याचं सगळं दूध हे वारणीचं आहे. इथंच म्हणतं बाटली जाते आणि त्याला लेबल लावलं जातं, हे तुमच्या घरात माहिती करत सांगतो, मी बघितलं म्हणून सांगतो. याचा अर्थ असा, ग्रामीण भागात कसब आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि सुभाषराव, आपण जे आम्हा लोकांची स्तुती केली ती खरी आहे, आम्ही सर्वात चांगले मित्र आणि सगळ्यात वाईट शत्रू आहोत. एकदा डोक्यात आले की दाढी राखली जावी, आणि मग कुराण खिशात आणि दांडा हातात, अशी आमची मूळची संस्कृती आहे. पण जीव द्यायचं म्हणलं, आता बघा हनुमंतराव काय म्हणले, माझे परम मित्र बंडा का, एकच गल्लीत एकमेकांना मदत करणार, ही माणसं आहेत. हे बटाणे जे बसलेत ना, यांच्या गाडीमध्ये
1936 साली पंडित नेहरू बसले होते, एकच गाडी गावात होती, श्रीमंत घराणं. पण कुठल्याही संस्थेचं पद स्वीकारायचं, सेवा करायची हा नाद आहे त्यांना. कुठेही जाऊ भारतात, महाराष्ट्रात जाणार, बोलणार, भेटणार. शरद पवारांना कायम जर भेटायचं झालं, नंदूला बघले या आपण संबंध ठेवण्याची कला आहे. आणि म्हणून मित्र, दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे या संस्थेची, उद्या आदरणीय चव्हाण साहेबांची प्रतिथी आहे, तोही मोका आहे. आणि सांगायचं म्हणजे तुम्ही जे रोजगाराला प्राधान्य दिलं, लोटे परशुराम, महाड, कणकवली, कुडाळ, खेरडी, या सगळं माझ्या हातावरून गेलेलं आहे. त्यामुळे मला आनंद आहे, रोजगारामध्ये जो स्पेअर पार्ट पुरवतो त्याला पैसे द्या. कारण मोठं भांडवल घालून मोठा कारखाना काढणं आम्हाला काही शक्य नाही, पेलणार नाही. आमची पोरं IIT फार तर बी नटबल्टापासून सुरुवात करायचं, वायसरतात घालायचा, पुरवायचं मोठं व्हायचं. आम्ही गॅरेज काढू शकतो, वर्कशॉप काढू शकतो, फार मोठे कारखान्याचं धाडस आमच्याकडे नाही. उगले आमच्या इथं होते, किर्लोस्कर आमच्या इथं आहेत, फलटणला काही कारखाने चालले आहेत. आम्ही एका धंद्यात पारंगत आहोत, साखर धंदा. कमीत कमी कोल्हापूर, सातारा आणि पुणे 50 ते 60 कारखाने आहेत. ऊस गाळायचा, साखर करायची आणि ती साखर परदेशामध्ये सोबी खायची, याचं तत्वज्ञान आमच्याकडे आहे. आता माझी विनंती आपल्याला आहे, स्थानिक कमिटीमध्ये बंडा काकांना घ्या, नंदूला घ्या, बेलोलकरांना घ्या, पवारांना घ्या. काय बाबा गरज आहे, माणूस कसा आहे, बरं आहे का, घ्या. ही माणसं कुणाचीही विनाकारण शिफारस करणार नाही. पण यांनी शिफारस केली तर त्यामध्ये काहीतरी माणूस अडचणीत आहे, पडलाय, उठता येत नाही, पण उठला तर चालेल अशी तुमची खात्री झाली तर तुम्ही त्याला मदत करा. यशवंतराव चव्हाण हा एकच असा नेता होता की ज्याला कोकणात रेल्वे कळलं होतं, राजाबाबा आपण त्याला असाल चिर गदी माणूस कविता आहे, या कोकणात माझ्या रेल्वे येणार. आणि त्याचा पाठपुरावा त्यांच्या मानसपुत्र शरद पवारांकर. आपल्याला या ठिकाणी आर्थिक सुबत्ता लाभावी, जनकल्याणाच्या कल्पना आपल्या या ठिकाणी आपण राबव्यात, आदर्श बँकेची आणखी पुढं प्रगती व्हावी, आणि नदीच्या पडायला पार्ला आहे, बनवडी आहे, सगळे कामगार आहेत, त्यांनाही काही मदत मिळावी. सामान्य माणसाचं कल्याण होण्याकरता ज्या योजना आहेत त्या योजनांना आपला हातभार लागावा आणि तो लागेल अशी खात्री बाळगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा.